प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्यावर टीका केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही, त्यांचा एक दिवसही जात नाही। कारण मोदीजी जे भारताला पूर्ण देशामध्ये एवढ्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले ही पोटदुखी आहे, हा जळफळाट आहे। G20 सारखं अध्यक्षपद मिळालं, काल तर ऑलिम्पिकची बैठक पहिल्यांदा भारतामध्ये म्हणजे मुंबईमध्ये होती आहे 40 वर्षानंतर, हे आपल्या देशासाठी भूषण आहे। परंतु ज्यांना कावीळी झालेली असते त्यांच्याकडून काय अपेक्षा धरणार? आणि म्हणून नेहमी मोदीजींच्यावर टीका केली की आपली दखल घेतली जाते, अशा प्रकारचं काम ते करतायत। खरं म्हणजे ज्यांनी बाळासाहेबांच्या विरोधात नेहमी भूमिका घेतली, बाळासाहेबांना विरोध केला, बाळासाहेबांच्या विचारांवर आरोप केले, बाळासाहेबांच्या कार्यपद्धतीवर आरोप केले, अशा सर्व लोकांना जवळ करण्याचं काम, कवटाळण्याचं काम हे करतायत। आणि खऱ्या अर्थाने ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी म्हटलं यांना गाडा, त्या काँग्रेसला डोक्यावर जेव्हा घेतलं त्याच वेळेस यांनी हिंदुत्व सोडलं। हे किती म्हटलं यांनी की हिंदुत्वाचा मुखवटा, परंतु खऱ्या अर्थाने हा मुखवटा जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये टराटरा फाडून टाकेल। कारण खऱ्या अर्थाने हे सगळे 21 पक्ष एकत्र येऊन मोदीजींच्या विरोधामध्ये 2014 पण आले होते, 2019 पण आले होते, आताही आलेले आहेत। हे खरं म्हणजे बाळासाहेबांचं हिंदुत्व ज्यांनी सोडलं, मतदारांना विश्वासघात ज्यांनी केला, खरं म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये मतदारांनी हिंदुत्वाच्या नावावर मतदान केलं होतं। आणि आज हे जे काही सगळे पक्ष एकत्र करतायत, जसं अन्नामध्ये भेसळ करतात त्यांना काय म्हणतो मिलावटराम, हे हिंदुत्वाचे मिलावटराम आहेत। आणि हे नकली मुखवटे जे आहेत हिंदुत्वाचे पांघरलेले, हे जनता सुज्ञ आहे। या येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांचे मुखवटेही फाडतील आणि यांना यांची जागा दाखवतील। लोकशाही जिवंत राहण्यासाठी मग तेच तर मी म्हणतोय की ज्यांनी बाळासाहेबांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली, त्यांचे गोडवे गात आहेत, त्यांना गळाभेट करतायत, हे तर त्यांनी 2019 जेव्हा स्वतःची मुख्यमंत्री बनण्यासाठी हे काँग्रेसबरोबर सोबत केली, घरोबा केला, तेव्हापासून हे आता हिंदुत्ववादी म्हणून त्यांना घेण्याचा अधिकार नैतिक राहिलेला नाही। आणि निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी किती असे पक्ष एकत्र केले, ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांच्या विरोधामध्ये टीका केलेली आहे त्यांना त्यांना जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये घरी बसवल्याशिवाय राहणार नाही। आणि या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, घरी बसून कारभार करणाऱ्याला मतदान महाराष्ट्रातली जनता करत नाही, रस्त्यावर उतरून लोकांना मदत करणाऱ्या लोकांनाच मतदान केलं जातं। त्यामुळे मोदींच्या विरुद्ध कितीही काही केलं ह्यांनी, तरीसुद्धा येणाऱ्या 2024 या देशामध्ये नरेंद्र मोदीजी हेच अगदी थंपिंग मेजॉरिटीने पुन्हा प्रधानमंत्री होतील ही कुणालाही सांगण्याची आवश्यकता नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समाजवाद हा शब्द माहिती आहे का? विचारा समाजवादाची व्याख्या, विचारा डिफिनेशन ऑफ सोशलिझम, हे विचारा त्यांनी। ज्या शिवसेनेमध्ये ते होते शिंदे, आणि आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे खरे पाईक वगैरे काय म्हणतात ते, त्यांना बाळासाहेब ठाकरे आणि समाजवादी नेत्यांचे संबंध विचारा काय आहे होते। जॉर्ज फर्नांडिस असतील, मधु दंडवते असतील, SM जोशी असतील, नानासाहेब गोरे असतील,
एकमेकावर टीका टिपण्या जरूर केलेल्या आहेत, पण महाराष्ट्राच्या हितासाठी समाजवादी पक्षाचे अनेक नेते आणि बाळासाहेब ठाकरे हे एकत्र आले. मग संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल, मग सीमा प्रश्नाचा लढा असेल, हा अशा अनेक 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 प्रश्नामध्ये समाजवादी सोशालिस्ट प्रजा सोशालिस्ट पार्टी और शिवसेना एकत्र आले. मुख्यमंत्र्याला विचारा बॅरिस्टर नाथ पैंचं नाव ऐकलंय का? मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारा बॅरिस्टर नाथ पै का नाम कभी सुना है क्या आपने? या नानासाहेब गोरे मालूम है क्या आपको? एस एम जोशी का नाम कभी सुना है क्या आपने? मधु दंडवते का नाम सुना है क्या आपने कभी? जिस थाना से आते हैं वहां सबसे ज्यादा सोशलिस्ट लोग रहते थे और काम करते थे, गोदाताई परुळेकर हो या और कोई हो. ये जिस आरएसएस के साथ इतना शिंदे आप काम कर रहे हैं, वैसे हो दोगले चरित्र वाले लोग नहीं है. जात और धर्म के आधार पर कभी लोगों ने देश को तोड़ने की कोशिश नहीं की है. और जिस बीजेपी का दामन थाम कर बैठे आता बसले बीजेपी च्या पदरा खाली, त्या भारतीय जनता पक्षाला प्रथम सत्ता देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर समाजवाद्यांनी केलं. त्यात जॉर्ज फर्नांडिस, जयप्रकाश नारायण आणि चंद्रशेखर यांना जरा समाजवाद समजून घ्या म्हणावं. महाराष्ट्र तोडण्याची भाषा कधी समाजवाद्यांनी केली नाही, जी संघ परिवाराने केली आणि त्यांच्याबरोबर तुम्ही आहात. तेव्हा आधी तुम्ही बसा शांतपणे, विधिमंडळाच्या ग्रंथालयात जा, जुना रेकॉर्ड तपासा आणि समाजवाद काय असतोय समजून घ्या. मृणाल गोरे, आईला रांगणेकर, कुबा सामंत, सदानंद वर्दे, भाई वैद्य हे निष्कलन चारित्र्याचे लोक या महाराष्ट्राच्या राजकारणात होते, ते समाजवादी होते. शिवाजीराव पटवर्धन असतील, अच्युतराव पटवर्धन, बाबा आमटे, नळू फुले, डॉक्टर श्रीराम लागू, आमच्याशी यांचे अनेकदा मतभेद झालेले आहेत, तरीही त्यांच्या महाराष्ट्र प्रेम आणि राष्ट्रभक्ती यांच्याविषयी कोणती शंका घेता येणार नाही.